नमस्कार, मी संध्या, तुमचं संध्यात किचनमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल चिकन कसं करायचं ते. तर त्यासाठी इथे मी हे जे चिकन आहे ते शिजवून घेतलेलं आहे, आणि शिजवत असताना तेलामध्ये एक कांदा बारीक चिरून परतून घ्यायचा, त्यामध्ये हळद, मीठ आणि हे जे चिकन आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि त्यामध्ये गरम पाणी टाकून हे व्यवस्थित असं एक 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे चिकन स्टॉक पण आपल्याला लागणार आहे, तुम्ही बघू शकता, म्हणजेच याला तुम्ही आळणी म्हणू शकता, किंवा हे जे चिकनचं पाणी आहे मिठाचं ते घ्यायचं आहे. हे हा जो चिकन स्टॉक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे ढाबा स्टाईल चिकन करत असताना. तर याची कृती जी आहे, शिजवून कसं घ्यायचं चिकन, त्याची कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देत आहे. चला तर मग पाहूया ढाबा स्टाईल चिकन कसं करायचं ते. तर इथे आपण एक वाटण करून घेतलेलं आहे हे चिकन करण्यासाठी, त्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं आहे, त्याचबरोबर एक कांदा आहे, लसणाच्या पाकळ्या आहेत 4 ते 5, आणि एक मोठा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तर इथे एका पॅनमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे तमालपत्र जे आहे ते टाकायचं आहे. त्याचबरोबर हा बारीक चिरून घेतलेला जो कांदा आहे तो घ्यायचा आहे, आणि गुलाबी रंगावरती छान असा परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं लागतात. एक मीडियम साईजचा कांदा इथे मी घेतलेला आहे. 2 ते 3 मिनिटं छान असा कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो प्युरी ॲड केली तरी चालेल, आणि हे पण 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. हे छान परतून झालं की यामध्ये आपलं जे घरगुती तिखट आहे किंवा काळा मसाला आहे ते टाकायचं 1 ते 1.5 चमचा. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे. त्याचबरोबर ही लाल मिरची पावडर 1 चमचा, आणि हा चिकन मसाला आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. कोणताही चिकन मसाला तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, आणि व्यवस्थित असं पुन्हा हे परतून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित छान परतून झालं की यामध्ये हे चिकनचे पीसेस आणि हा जो स्टॉक आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. चिकनचा स्टॉक असणं किंवा जे आळणी म्हणतो आपण ते खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे खूप छान लागतं हे चिकन. पाहू शकता तुम्ही कलर आत्ताच केवढा सुंदर आलेला आहे. आता यामध्ये हे जे वाटण आपण करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे. चिकन शिजवून घेत असताना पण आपण मीठ ऍड केलं, त्यामुळे बेतानेच मीठ याच्यामध्ये ऍड करायचं, आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा कलर आलेला आहे. तर हे जे चिकन आहे ते आपण 5 ते 6 मिनिटं मंद आचेवरती झाकून ठेवून देणार आहोत, कारण जे मसाले आपण वापरलेले आहेत सुके मसाले किंवा जे वाटण वापरलेलं आहे आपण, तर ते पूर्णपणे चिकनमध्ये मुरलं पाहिजे, त्याचे सगळे फ्लेवर्स चिकनमध्ये उतरले पाहिजेत. यासाठी आपल्याला फक्त 5 ते 6 मिनिटं
हे मंद आचेवरती ठेवून द्यायचं आहे. चिकन आपण ऑलरेडी शिजवून घेतलेलं, त्यामुळे जास्त शिजवून घेण्याची काही गरज नाही. तर हे आता आपण 5 ते 6 मिनिटांनंतर पाहू. तर आता 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. हे झाकण आपण उघडून पाहूया. बघू शकता तुम्ही किती छान असा कट आलेला आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवायचं असेल, म्हणजे ग्रेव्ही हवी असेल, तर तुम्ही याच्यामधलं पाण्याचं प्रमाण वाढवूही शकता. अशा पद्धतीने हे ढाबा स्टाईल चिकन आपलं बनवून तयार आहे. तुम्हीही नक्की करून बघा या पद्धतीने. त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी हव्या आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये मला कळवत चला. त्यानुसार आपण प्रयत्न करूयात की तुमच्यासाठी त्या रेसिपीज अवेलेबल करून देण्याचा. आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि संध्याज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.